आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भुये परिसरात ऊसतोड वाहने रोखली, स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक. करवीर तालुक्यातील भुये, भुयेवाडी आणि निगवे परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत छत्रपती राजाराम साखर कारखान्याची ऊस तोड बंद पाडली. ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली तर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पुन्हा ऊस न भरण्याच्या बोलीवर सोडण्यात आलं. साखर कारखान्याने खासदार राजू शेट्टी यांनी नुकत्याच झालेल्या शेतकरी परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे रिकव्हरीला बेस 9.5 आणि FRP अधिक 200 असे किमान 2950 प्रमाणे एक रकमी दर तसेच मागील 200 रुपये त्वरित द्यावेत, अन्यथा ऊस तोडणी रोखण्यात येईल असा इशारा दिला होता. त्या आदेशानुसार करवीर तालुक्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिसरातील भुये, भुयेवाडी, शिये व निगवे येथील ऊसाच्या फळात जाऊन ऊस तोडणी बंद पाडली. शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये घबराट पसरली असून ट्रॅक्टर आणि ट्रॉली धारकांचे धाबे दणाणलेत. पण ऊस वाहतूक करण्यात येणार नाही असे कबूल केल्याने त्यांची सुटका केली आहे. भाजपाचे आमदार अमल महाडिक हे राजाराम साखर कारखान्याचे संचालक आहेत, त्यांनीच ऊस दराची कोंडी फोडावी असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी युवा उपजिल्हाध्यक्ष विक्रम पाटील यांनी केली आहे. यावेळी करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब रानगे, युवा अध्यक्ष सुरेश सुतार, अनिल दिवसे, उदय पाटील, दत्ता शिंदे, वैभव पाटील, बाजीराव पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी भुयेहून कुबेर हंकारे.